Good now. आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंजमध्ये चीनी टिकटॉकला जी कंपनी टक्कर देत होती ती म्हणजे अर्थातच चिंगारी. या चीनी टिकटॉकला चिंगारीनं टक्कर देत पहिलं स्थान मिळवलेलं आहे आणि त्याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत या चिंगारी ॲपचे CEO को फाउंडर मिस्टर दीपक साळवी. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम हाच प्रश्न आहे की एकतर या ॲपच्या मागचा तुमचा विचार कसा होता, हे ॲप चिंगारी ॲप बनवताना नेमका काय विचार तुम्ही केला होता? नमस्कार, मी दीपक साळवी, चिंगारीचा को फाउंडर. मला बेसिकली चिंगारी बनवण्याचा उद्देश असा होता की भारतात अनेक सोशल मीडिया ॲप कन्झ्युम केले जातात, तेव्हा मग आम्ही विचार केला की वाय नॉट आपण स्वतःचा भारताचा स्वतःचा एक सोशल मीडिया ॲप बनवू. भारतात अनेक सोशल मीडिया ॲप बनवलेले आहेत पण बहुतेक ॲप हे बाहेरचे टेक्नॉलॉजी घेऊन बनवलेलं आहे, जसा कॅमेरा, त्या ॲपचे कॅमेरा वगैरे वगैरे, त्याचं पूर्णपणे इंडियन नाही आहे. तर आम्ही विचार केला की वाय नॉट आपण आपला इंडियन ॲप बनवूया. त्यामुळे काय होईल की आपला डेटा फारच सुरक्षित राहील, ते कुठे बाहेर जाणार नाही कोणाचा, आणि आपला जो व्हिडिओ बनवण्याचा एक्सपिरियन्स आहे तो नेक्स्ट लेवलला जाईल आणि इंटरनॅशनली लोक बघतील की का इंडियनकडे एवढी टेक्नॉलॉजी आहे आणि ते आपल्याकडे येऊ शकतात. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच हा ॲप बनवताना याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत ज्याच्यामुळे या ॲपकडे सगळी तरुणाई आकर्षित होतीये? चिंगारीमध्ये अनेकसे फीचर्स आहेत, त्याच्यातले बेसिकली तीन फीचर मेन आहे, व्हिडिओ, न्यूज आणि गेम्स. व्हिडिओमध्ये आपण आपले स्वतःचं टॅलेंट परफॉर्म करून व्हिडिओ घालून पुऱ्या देशच्या करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये अनेक फीचर आहेत, ड्युएट फीचर आहे, आणखी बरेचसे फीचर आहे ते, आणि पुढे आता आम्ही नवीन फिल्टर्स वगैरे आणतच आहोत, त्यामुळे तुम्हाला आणखी एक क्रिएटिव्हिटी दाखवता येईल. न्यूजमध्ये तुम्ही आपल्या भाषेत आपली न्यूज वाचू शकता, अनेक लँग्वेजमध्ये न्यूज आहेत आमच्याकडे. आणि तिसरं म्हणजे गेम्समध्ये पण खूपसे गेम्स आहेत, तिथे तुम्ही आपला टाईम स्पेंड करू शकता. बेसिकली तुम्हाला थर्ड पार्टी कुठच्याही ॲपमध्ये गेम्स खेळायला जायची गरज नाही आहे, ना न्यूज बघायला जायची गरज आहे. आणि क्रिएटिव्हिटीमध्ये तर आता नेक्स्ट फ्यू वीक्समध्ये खूप काही गोष्टी येणार आहेत. आणखी एक आम्ही मला म्हणजे सांगायची इच्छा आहे की पुढे आम्ही आणखी एक कॉम्पिटिशन चालू करतो आहे, चिंगारी स्टार्स. बेसिकली काय आहे चिंगारी स्टार्समध्ये, मी दीपक आहे रत्नागिरीमधून, मला आता मुंबईवर मध्ये येऊन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यात चान्स मिळणार नाही. मग आम्ही विचार केला काय नाही आपण डिजिटल एक कॉम्पिटिशन चालू करूया की देशभरात कुठेही माणूस बसला असला तरी त्याचा टॅलेंट आपण शोकेस करू शकतो पुऱ्या देशाला. मग बेसिकली दीपक मी आता इथून व्हिडिओ अपलोड केला रत्नागिरीमधून, हा व्हिडिओ पूर्ण देशाच्या लोकांपर्यंत जाईल आणि लोक त्याला वोट करतील. तर प्रत्येक प्रदेशातून आम्ही एक एक विनर चूज करणार, त्याला प्रत्येक स्टेटच्या विनरला आम्ही 5 लाख रुपये देणार आहोत आणि असे 20 ते 30 जे विनर्स असतील त्यांना आम्ही 2-3 दिवसासाठी ग्रूम करू आणि त्याच्यानंतर आम्ही एक ग्रँड फिनाले करू ज्याचा चिंगारी स्टार ऑफ इंडिया आम्ही अनाऊन्स करू, ज्याला आम्ही 1 करोड रुपये देणार. बेसिकली त्या व्यक्तीला आपल्याला टॅलेंट तर शोकेस करायला मिळेल, त्याला मायलेजही मिळेल, वरून कॅश प्राईज पण मिळेल. हा खूप मोठा टॅलेंट हंट कॉम्पिटिशन आम्ही अनाऊन्स केलेला आहे आणि लवकरच चालू करणार आहोत. अगदी बरोबर आहे दीपकजी, त्यामुळे नक्कीच तुमचं अभिनंदन, कौतुक आहे. मात्र एक आणखी एक गोष्ट जी सगळ्यांना या ॲपकडे खेचून घेते, आकर्षित होते, ती म्हणजे या ॲपचं नाव चिंगारी. तर हे देण्यामागचं नेमकं कारण काय? खूप लोकांचा हाच प्रश्न होता की का ना विधी काही इंग्लिश नेम काही नाही होतं ह्याच्यात, का आम्ही चिंगारी हा हिंदी वर्ड वापरला आपल्या ॲपसाठी. बेसिकली हा ॲप भारतीयांसाठी आहे आणि आपण ग्लोबल जाणार आहोत पुढच्या काही दिवसात, जसं आपलं सक्सेस वाढेल इंडियामध्ये त्याच्यानंतर आपण ग्लोबल जाणार आहोत. तरी पण आपण चिंगारी हा वर्ड, बेसिकली चिंगारी मीन्स स्पार्क. तर हर एक भारतीयमध्ये एक स्पार्क असतो, ठीक आहे, हर एक भारतीयचा आहे स्पार्क तो, आणि तो आम्ही एक मीडियम देतोय त्यांना या प्लॅटफॉर्म थ्रू, म्हणून त्या प्लॅटफॉर्मचं नाव आम्ही नाव ठेवलंय चिंगारी. तर धन्यवाद दीपक साळवीजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या ॲपविषयी सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.